गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रीय महामार्गाच्या साईड पट्ट्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय ठरणारा साबलखेड ते आष्टी या राष्ट्रीय महामार्गाच्या साईड पट्ट्यांच्या कामाला गेल्या दोन दिवसांपासून सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या साबलखेड ते आष्टी या एकूण 17 किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. या कामासाठी एकूण 130 कोटी रुपयांचं बजेट आलं असून काही महिन्यांमध्येच हॉट मिक्सिंगच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता आर व्ही भोपळे यांनी सांगितलंय. आर व्ही भोपळे म्हणालेत की साबलखेड ते आष्टी या एकूण 17 किलोमीटर अंतराच्या रस्त्याचं काम पूर्ण करण्यासाठी 17 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. या रस्त्याचे रुंदीकरण ही करण्यात येणार आहे. रस्त्याच्या मध्यभागी पासून 50 फूट या बाजूनं तर 50 फूट दुसऱ्या बाजूनं असा 100 फूट अंतराचा 4-वे रस्ता होणार आणि येत्या 2 महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती भोपळे यांनी दिली आहे. यावर मनसेचे नेते कैलास दरेकर म्हणालेत की रस्त्याच्या बाजूला बहुतांश व्यापारी वर्ग आणि शेतकरी वर्गांचे छोटे मोठे व्यवसाय आहेत. त्यांच्या व्यवसायावर गदा येणार नाही याची राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी अशी विनंती मनसेचे कैलास दरेकर यांनी केली आहे. तेजवार्ता प्रतिनिधी संदीप जाधव, आष्टी, बीड. साबलखेड ते चिंचपूर जो हा रस्ता खूपच दुरावस्थेत झाला होता, बहुतांशी त्या रस्त्याच्या क्लिनिंगच्या कामाला सुरुवात झालेली आहे. मी सदर अभियंत्याशी फोनवर चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की बुवा हा रस्ता अजून कमीत कमी 1 ते 1.5 महिना लागेल सुरू व्हायला, कारण क्लिनिंगचं काम झाल्याच्या नंतर सर्वेचं काम होणार आहे. परंतु आमचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांना थोडंसं सांगणं आहे की रस्त्याच्या आजूबाजूला जे काही व्यापारी वर्ग आहे तो बहुतांश व्यापारी वर्ग हा शेतकरी वर्गातून येणारा किंवा शेतकऱ्यांच्या मुलांनी आपले छोटे छोटे हॉटेल वगैरे अशा पद्धतीने व्यवसाय थाटलेले आहेत. या सर्वेच्या दरम्यान कमीत कमी त्यांना दिलासा मिळावा, त्यांना दिलासा मिळून त्यांचा व्यवसाय जो आत्ताच नवीन सेटअप झालेला आहे याचा कुठंतरी विचार करून ह्या व्यावसायिकांना दिलासा मिळाला अशा पद्धतीचा सर्वे व्हावा. आणि तो सर्वे शेतकऱ्यांच्या, जसं की बाबा आता अतिवृष्टी झाली त्याच्या शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं, सध्या तरी शेती व्यवसायाला जोडून शेतकऱ्यांचे मुले छोटे छोटे व्यवसाय करून आपलं कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत, त्यामुळं त्यांना कुठंतरी दिलासा मिळून त्यांचा व्यवसाय मोडीत निघू नये याचा प्रशासनाने विचार केला पाहिजे. ह्या सर्वेच्या दरम्यान त्यांनी याचा विचार करावा एवढी आमची प्रशासनाला तेज वार्ता चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे. शुभेच्छुक दरवेश फोटोज अँड व्हिडिओज डिजिटल स्टुडिओ धानोरा तालुका आष्टी जिल्हा बीड. आमच्याकडे सर्व शुभ कार्यासाठी व्हिडिओ शूटिंग आणि फोटो शूट करून मिळेल. स्क्रीन, LED, ड्रोन, क्रेन योग्य दरात भाड्याने मिळेल. तसेच प्री वेडिंग, लग्न समारंभ, 4K फोटोग्राफी आणि शूटिंग योग्य दरात करून मिळेल. प्रोप्रायटर शेख हमजान, मोबाईल नंबर 8605978686. एक वेळ अवश्य भेट द्या. लाइफलाइन सर्व्हिसेस इन्शुरन्स किंग आपल्या सेवेत घेऊन आला आहे वाहन विमा सेवा. सर्व वाहनांचा विमा कमीत कमी दरामध्ये करून मिळेल. 10 मिनिटात इन्शुरन्स. संपर्क लाइफलाइन सर्व्हिसेस इन्शुरन्स किंग, अलंकार कॉम्प्लेक्स, कडा, तालुका आष्टी, जिल्हा बीड. मोबाईल नंबर 9890038549.